नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, जस्ट प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फंक्शन म्हणजे काय, फंक्शनमध्ये असणारे व्हेरिएबल्स, नंतर डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि त्यासोबत कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटचे प्रकार जसं की प्युअर कॉन्स्टंट, आर्बिटरी कॉन्स्टंट, त्यासोबत रिलेशन काय असतं, सेट काय असतं आणि फंक्शन कशा पद्धतीने डिफाईन केलं जातं, हा सगळा थिओरिटिकल पार्ट आपण जस्ट प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये कम्प्लीट केलेला आहे। आणि जर तो तुम्ही बघितला नसेल तर आधी ते लेक्चर बघा, म्हणजे तुमची थेरी जी आहे फंक्शनची ती कवर होऊन जाईल बरोबर। आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फंक्शनच्या बेसवरती असणारे जे काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करून घेणार आहोत या लेक्चरमध्ये, म्हणजे तुमची खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल। त्यासोबतच आतापर्यंत MSBT एक्झामने प्रिव्हियसली जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्नसुद्धा आपण इथं सॉल्व करून घेणार आहोत। तर चला सुरू करूया आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनपासून। तर बघा मित्रांनो, एक्झाम्पल काय दिलं आहे त्या एक्झाम्पलकडे व्यवस्थित बघा। तर या ठिकाणी आपल्याला इफ f(x) इज इक्वल टू x^4 -2x+7 अशा पद्धतीचं एक फंक्शन आपल्याला प्रोव्हाइड केलं गेलं आहे आणि या फंक्शनचा वापर करून आपल्याला म्हटलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ f(0) +f(2). ओके, असा हा प्रश्न आपल्याला दिलेला असतो। हा प्रश्न आपल्याला 2 मार्कांसाठी दिलेला असतो मित्रांनो। तर बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे। मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं आहे की फंक्शन जे आहे ते एका मशीनसारखं वर्क करत असतं। त्याला तुम्ही इनपुट द्यायचं, तो तुम्हाला आउटपुट देईल। तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करा, तो तुम्हाला आउटपुट देईल। मग इनपुट आपल्याला काय द्यायचं असतं आणि आउटपुट कसा मिळतो, चला ह्या एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया। तर द्या मित्रांनो लक्ष इकडे। आता प्रश्नाला दिल्यानंतर आपण जेव्हा आता याचा आन्सर लिहिणार तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की जे काही गिवन फंक्शन आहे आपल्याला ते गिवन फंक्शन ॲज इट इज लिहून घ्यायचं। तर बघा आपल्याला मित्रांनो इथं गिवन फंक्शन जे आहे गिवन, ओके, सो गिवनमध्ये आपल्याला जे फंक्शन दिलेलं आहे f(x), या f(x)ला मी लिहून घेतो, इट इज x^4 -2x+7 आता बघा आपल्याला काय बरं इथं फाइंड आउट करायचं आहे। तर ज्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्या ऑलरेडी आपल्याला इथे विचारलेल्या आहेत। बघा, तर आपल्याला म्हटलं आहे की फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ f(0) आणि f(2). ओके, मग f(0) तर सिम्पली काय करायचं आहे की हे आपल्याला काय दिलं आहे बरं, हे आपल्याला दिलं आहे f(x)चं एक्सप्रेशन। तर f तर ॲज इट इज आहे, फक्त इथं कोण पाहिजे, 0। तर तुम्हाला जेव्हा f(0)ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर त्यावेळेस दिलेल्या फंक्शनमध्ये म्हणजे गिवन फंक्शनमध्ये ज्या ठिकाणी x आहे त्या x ठिकाणी काय पुट करायचं आहे, 0। जेव्हा मी तुम्हाला म्हणेल की f(2) शोधा f(2), तर काय करायचं की दिलेल्या फंक्शनमध्ये x जागेवरती f(2) म्हणजे 2 सबस्टिट्यूट करायचा, x जागेवरती 2 सबस्टिट्यूट करायचा। मी जर म्हटलं की फाइंड आउट f(1), तर ह्या x जागेवरती 1 सबस्टिट्यूट करायचा। मी म्हटलं की फाइंड आउट f(-2), तर काय करायचं, x जागेवरती -2 सबस्टिट्यूट करायचं। एवढं सोपं आहे ते। राहिला प्रश्न की सर राईट हँड साईडचं काय करायचं, मग जर का तुम्ही लेफ्ट हँड साईडला x ठिकाणी 0 पुट करताय तर राईट हँड साईडला सुद्धा x ठिकाणी 0 पुट करावा लागेल, बिकॉज दे आर इक्वल, ते दोघं कशा आहेत, इक्वल आहेत। आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला ओरली जमत नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतात, कारण कॅल्क्युलेटर जे आहे नॉन प्रोग्रामिंग कॅल्क्युलेटर जे आहे ते आपल्याला अलाउड आहेत। तर चला आता समजून घेऊया मित्रांनो। आता बघा काय करायचं, आता सगळ्यात आधी मला f(0)ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। तर काय करायचं की पुट ही स्टेप बघा लक्ष द्या व्यवस्थित, पुट x इज इक्वल टू 0 इन गिवन f(x). ओके, दिलेल्या फंक्शनमध्ये x जागेवरती काय सबस्टिट्यूट करणार, x जागेवरती 0। तर बघा, सो देअरफोर x जागेवरती 0, मग डावीकडे जर का तुम्ही x जागेवरती 0 सबस्टिट्यूट केला तर उजवीकडे सुद्धा x जागेवरती 0 सबस्टिट्यूट करा। चलो, सो 0^4 -2 × 0 + 7 आणि याला सिंपल कॅल्क्युलेट करा, याचा आन्सर काय येतं बरं, देअरफोर f(0) इज इक्वल टू 0^4 म्हणजे 0, -2 × 0 म्हणजे 0 आणि राहिलं मित्रांनो +7। सो द फायनल आन्सर इज f(0) इज इक्वल टू 7। याला छान पद्धतीने असं सुंदर बॉक्स करून घ्या आणि याला आता म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1, याला इथं आपण म्हणूया 1, ठीक आहे, याला 1 नाव देऊन आपण इथं ठेवून देऊ। ठीक आहे, झालं, काय केलं आपण इथं x जागेवरती 0 सबस्टिट्यूट केला डाव्या बाजूला सुद्धा आणि उजव्या बाजूला। मग आपण इथं इनपुट म्हणून काय दिलं आहे, x = 0 हा झाला आपला इनपुट। तर फंक्शनने आपल्याला आउटपुट काय दिलं, f(0) = 7। x जागेवर तुम्ही 0 पुट केला, आउटपुट म्हणून तुम्हाला काय भेटलं, 7। चला आता सेकंड फाइंड आउट करूया, f(2) ची व्हॅल्यू फाइंड आउट करू। तर बघा, नाऊ
नाउ आता मला एफ ऑफ टू शोधायचं आहे ना, तर एक्सच्या जागेवरती काय पुट करणार, टू. ओके, नाउ पुट एक्स इज इक्वल टू टू. काय पुट करणार, एक्स इक्वल टू टू. कुठे पुट करायचा, गिवन फंक्शनमध्ये. इन गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स. ओके, दिलेला फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट करायचं. तर ही जी स्टेप आहे मित्रांनो, याला काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्या याला. ओके, त्यानंतर इथं सुद्धा ओके, तर इथं सुद्धा ही स्टेप महत्त्वाची, याला लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला एफ ऑफ झिरो काढायचं आहे तर एक्स इक्वल टू झिरो सबस्टिट्यूट करा. जेव्हा तुम्हाला एक्स इक्वल टू टू पुट करायचं तर आपलं आउटपुट म्हणून काय मिळणार आहे, एफ ऑफ टू. तर बघा, सो देअरफोर एफ ऑफ हा गिवन फंक्शन, एक्सच्या जागेवर तुम्ही डावीकडे टू पुट केला तर तसंच तुम्हाला उजवीकडे सुद्धा एक्सच्या जागेवरती टू सबस्टिट्यूट करावा लागेल. मग बघा, टू रेस टू द पॉवर फोर मायनस टू इन टू टू, ऑलरेडी टू आहे, एक्सच्या जागेवर टू सबस्टिट्यूट करतो मी, प्लस सेवन. ओके, मग चेक करू हे आन्सर किती येतं, एफ ऑफ टू. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही ओरली करू शकतात किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करा. टू रेस टू द पॉवर फोर, टू रेस टू द पॉवर वन टू, टू रेस टू द पॉवर टू फोर, टू रेस टू द पॉवर थ्री एट, आणि टू रेस टू द पॉवर फोर सिक्सटीन. हा झाला सोळा, मायनस बेदुने चार आणि प्लस सेवन. तर बघा राजांनो, हे फायनल आन्सर काय येतं बरं, हे बघा, हा झाला तीन, सोळा आणि हे सात, सोळा आणि चार होतात वीस, आणि वरचे तीन तेवीस, तेवीसमधनं आपल्याला काय करायचं, चार वजा करायचं आहे, म्हणजे याचा आन्सर येणार एकोणावीस. ओके, किती येणार, नाईन्टीन. मग आता याला मी इथं छान पद्धतीनं असा ब्रॅकेट करतो आणि याला मी म्हणतो इक्वेशन नंबर टू. ओके, पण आपल्याला प्रश्नात विचारलं काय की एफ ऑफ झिरो प्लस एफ ऑफ टू, एफ ऑफ झिरो प्लस एफ ऑफ टू. मग हा आपल्याकडे एफ ऑफ झिरो आहे, हा आपल्याकडे एफ ऑफ टू आहे. आता या दोघांची आपल्याला करावी लागेल ॲडिशन. मग आपण करूयात, इकडे लक्ष द्या. नाऊ ॲडिंग, ओके, ॲडिशन करायचं म्हणजे ॲड करतो आहे आपण कुणाला, इक्वेशन नंबर वन आणि अँड इक्वेशन नंबर टू, यांचे आपण काय करतो आहे राजांनो, ॲडिशन. मग ही आपण ही स्टेपसुद्धा इथं महत्त्वाची, तर आपण ह्या ठिकाणी करतो आहे ॲडिशन. बघा, ओके, नाउ ॲडिंग इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर टू. मग चला आता यांना ॲड करूया. मग डाव्या बाजूचा पोर्शन डाव्या बाजूमध्ये ॲड होणार आणि उजव्या बाजूचा पोर्शन उजव्या बाजूमध्ये. सो एफ ऑफ झिरो इक्वेशन वनचा प्लस इक्वेशन टूचा एफ ऑफ टू, अँड दॅट इज इक्वल टू, आता त्याची डावी बाजू सेवन प्लस प्लस इकडे काय नाईन्टीन. सो द फायनल आन्सर बघा राजांनो किती येतं, एफ ऑफ झिरो प्लस एफ ऑफ टू, आता एकोणावीस आणि सात हे किती होतात, सव्वीस. तर अशा पद्धतीने तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर हे आलं तुमचं फायनल आन्सर. तर हा प्रश्न आपल्याला दोन मार्कासाठी विचारला जातो, अतिशय सोपा प्रश्न असतो. परत मी याला एकदा एक्सप्लेन करतो, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. जे काही गिवन फंक्शन आहे ते गिवन फंक्शन लिहून घ्यायचं, नंतर जर आपल्याला एक्स इक्वल टू झिरो सबस्टिट्यूट करायचा असेल तर तो कुठे सबस्टिट्यूट करायचा, गिवन फंक्शनमध्ये. आणि का बरं सबस्टिट्यूट करायचं आपल्याला, कारण एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू विचारली. म्हणजे जेव्हा एफ ऑफ झिरो विचारला आहे तर एक्स इक्वल टू झिरो पुट करा डावीकडे सुद्धा आणि उजवीकडे सुद्धा, आणि तुम्हाला आन्सर भेटेल सेवन. जर तुम्हाला एफ ऑफ टू विचारला आहे तर गिवनमध्ये डावीकडे सुद्धा आणि उजवीकडे सुद्धा एक्सच्या जागेवर टू पुट करा आणि आन्सर फाइंड आउट करा. आणि शेवटी या दोघांची बेरीज केली तर ती बेरीज झाली आपली सव्वीस. ओके, तर आय होप हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला युनिट टेस्टमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यासोबतच तुम्हाला हे एंड सेमिस्टर एक्झाम्पल पण विचारलं जाईल दोन मार्कांसाठी. चला आता पुढचं एक्झाम्पल सोडवूया आपण. तुम्ही याला व्यवस्थित सविस्तरपणे व्हिडिओला पॉज करून कॉपी करू शकतात. नेक्स्ट, चला आता आहे एक्झाम्पल नंबर टू. इथं काय आपल्याला दिलं आहे की इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस टेन. ओके, इथंसुद्धा आपल्याला एक पॉलिनॉमियल फंक्शन दिलं आहे आणि प्रश्नात आपल्याला विचारलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ टू प्लस एफ ऑफ मायनस टू. मग मला सांगा बरं, एफ ऑफ टू कसा शोधणार आपण, एक्स इक्वल टू टू पुट करायचा दिलेल्या याच्यामध्ये डावीकडे सुद्धा आणि उजवीकडे सुद्धा.
एफ ऑफ मायनस टू कसा पुट करायचा, एक्स इक्वल टू मायनस टू पुट करायचा डावीकडे पण आणि उजवीकडे पण, असे दोन सेपरेट इक्वेशन भेटतील आणि शेवटी त्या दोघांची ॲडिशन करायची, कारण रिक्वायर्डमध्ये आपल्याला ॲडिशन आहे. ठीक आहे, तर बघा हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो, त्याच्या खाली मी इथं अंडरलाईन करतो, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, चला सुरुवात करूया. सुरुवात कशी करायची? मग जे आपल्याला विचारलेलं आहे, जे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे गिवन, ते गिवन लिहून टाकूया. सो गिवन फंक्शन दिला आहे आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, ओके एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस टेन, हा आपल्याला दिलेला आहे गिवन फंक्शन. ठीक आहे, इट इज गिवन फंक्शन. मग आता मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, लक्ष द्या, मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एफ ऑफ टूची. तर काय करणार? पुट एक्स इज इक्वल टू टू इन गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स, गिवन एफ ऑफ एक्समध्ये पुट करायचं डावीकडे सुद्धा आणि उजवीकडे सुद्धा. सो देअरफोर एफ ऑफ टू एक्सच्या जागेवर टू, इकडे सुद्धा एक्सच्या जागेवरती टू, ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसेल त्या त्या ठिकाणी टू सबस्टिट्यूट करा. बरोबर, चलो आगे हे कॅल्क्युलेशन करून दाखवा. बरं, मला टूचा स्क्वेअर फोर, सहा दुने बारा प्लस दहा, ओके टूचा स्क्वेअर फोर सहा दुने बारा आणि हा दहा, मग बघा. सो देअरफोर एफ ऑफ टू इज इक्वल टू, बोला दहा आणि चार चौदा, चौदा आणि बारा किती होतात? सव्वीस. ओके, तर हे झालं मित्रांनो 26. याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर वन. इक्वेशन वन आता त्याच पद्धतीने बघा, इथं आपण काय सबस्टिट्यूट केलं आहे, याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची होती का नाही, हे बघा. तर हे जे काही पुट करताय तुम्ही, त्याला मी वेगळ्या कलरने इथं मार्क करतो शेवटी. चलो आता परत एफ ऑफ मायनस टू फाइंड आउट करायचं आहे. नाऊ एफ ऑफ मायनस टू फाइंड आउट करण्यासाठी पुट एक्स इज इक्वल टू मायनस टू इन गिवन एफ ऑफ एक्स, हे असं सबस्टिट्यूट करावं लागेल. एक्स इक्वल टू मायनस टू डाव्या बाजूमध्ये पण आणि उजव्या बाजूमध्ये पण, हां लक्षात घ्या. याचा कलर एकदा चेंज करून घेऊ आपण. ओके, काय हरकत नाही, होत नाही इथं, चालेल. सो बघा डावीकडे, सो देअरफोर एक्सच्या जागेवरती मायनस टू, एक्सच्या जागेवरती मायनस टू इज इक्वल टू एक्सच्या जागेवरती मायनस टू त्याचा स्क्वेअर प्लस सिक्स, एक्सच्या जागेवरती मायनस टू आणि एनला आहे टेन. बरोबर, एफ ऑफ मायनस टू फाइंड आउट करायचं आहे. सो एक्स इक्वल टू मायनस टू सबस्टिट्यूट करा डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला पण दिलेल्या फंक्शनच्या, गिवन फंक्शनच्या. चला हे कॅल्क्युलेशन करा. सो देअरफोर एफ ऑफ मायनस टू इज इक्वल टू मायनस टूचा स्क्वेअर फोर, सिक्स इंटू मायनस टू इट इज मायनस ऑफ ट्वेल्व, मायनस ट्वेल्व प्लस टेन. चला राजांनो पुढे सॉल्व करायला. सो दहा आणि हे चार चौदातनं बारा गेले दोन, तर याचं आन्सर किती आलं? दोन. तर याला म्हणतो मी इक्वेशन नंबर टू. आता दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, इक्वेशन वन आणि इक्वेशन टूची बेरीज विचारली, तर आता काय करूया? सो नाऊ adding equation number 1 आणि equation number 2 या दोघांची सम करूया. आता ॲडिशन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, डावीकडच्या पोर्शनची ॲडिशन डावीकडे आणि उजवीकडच्याची ॲडिशन उजवीकडे. चला मग बघूयात. सो हा आहे एफ ऑफ टू प्लस हा आहे एफ ऑफ मायनस टू अँड इट इज इक्वल टू, याच्या उजवीकडे काय आहे 26 आणि याच्या उजवीकडे काय आहे 2. सो याचं फायनल आन्सर मित्रांनो बघा काय आलं, एफ ऑफ टू एफ ऑफ मायनस टू 28. तर हे आलं असं फायनल आन्सर.
तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता दोन मार्कांसाठी. इट इज सिमिलर ॲज अ प्रिवियस वन. मागच्या ह्याच्यामध्ये एफ ऑफ झिरो आणि एफ ऑफ टूची बेरीज विचारली होती, इथं एफ ऑफ टू आणि एफ ऑफ मायनस टूची. ओके, हा अतिशय सोपा प्रश्न असतो, दोन मार्क तुम्हाला इझिली मिळून देतो, तर याची प्रॅक्टिस आपल्याला नक्की करायची, हे विसरू नका. ठीक आहे, हे झाले दोन. आता पुढे आपण काही एक्झाम्पल बघूयात आणखी यावरती, एक्झाम्पल नंबर थर्ड. तर आता हे तिसरं जे एक्झाम्पल आहे, तुम्ही एक्झाम्पलकडे बघा, व्यवस्थित एक्झाम्पलकडे बघायचं मित्रांनो सगळ्यांनी. हे बघा, एक्झाम्पलकडे व्यवस्थित बघा आणि ह्या एक्झाम्पलला घाबरायचं मुळीच नाही. इथं 16 raised to the power x आहे, दुसऱ्या टर्ममध्ये लॉग आहे, तर आपण एक्सपोनेन्शियल, लॉगरिथम हे सगळा पोर्शन जो आहे आपला, हा आपण बेसिक मॅथमॅटिक्समध्ये स्टडी केलेला आहे. बेसिक मॅथमॅटिक्समध्ये लॉगरिथम हे आपलं फर्स्ट चॅप्टर होतं, आठवतं आहे का नाही तुम्हाला? तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला इथं वापराव्या लागतील. ठीक आहे, त्या कशा त्याही तुम्हाला मी इथं सांगतो. आता सगळ्यात आधी काही बेसिक तुम्हाला इथं लागणार आहे ते मी इथं एक्सप्लेन करून देतो. 2 raised to 1 जो असतो तो असतो 2, 2 raised to 2 जो असतो मित्रांनो तो असतो 4, 2 raised to 3 जो असतो इट इज नोन ॲज 8, आणि 2 raised to 4 जो आहे याला म्हटलं जातं 16. हे तुम्ही लक्षात घ्या. यासोबतच आणखी आपल्याला लॉगची एक प्रॉपर्टी इथं लागणार आहे, ती तुम्हाला लिहून देतो मी, की लॉग ऑफ, ठीक आहे, इकडे बघा, लॉग ऑफ जर का अशा पद्धतीचं फंक्शन असेल 1 divided by x, तर जर का तुम्हाला याचं रेसिप्रोकल करायचं असेल तर लॉगच्या बाहेर द्यायची निगेटिव्ह साईन आणि याला लिहायचं लॉग ऑफ एक्स अशा पद्धतीने. इथं असणाऱ्या टर्मचा जर का रेसिप्रोकल करायचं असेल तर निगेटिव्ह साईन द्यायची, ही एक प्रॉपर्टी तुम्हाला लागणार आहे लॉगची. आणि दुसरी प्रॉपर्टी अशा पद्धतीने की लॉग ऑफ एम रेस टू द पॉवर एन असेल तर तो एन आपण समोर घेऊ शकतो, असं एन आपण समोर घेऊ शकतो. ओके, हे पण लागेल. आणि मित्रांनो जर का लॉग जर मला एचा काढायचा आहे टू द बेस ए, तर याचं उत्तर नेहमी काय येत असतं? ए, वन येत असतं. याचं आन्सर काय येत असतं? वन येत असतं. तर हे सगळं आपल्याला बेसिक माहिती आहे, हे मॅथमॅटिक्समध्ये आपण शिकलो आहे, तरीसुद्धा एकदा आपल्याला हे तुम्ही बाजूला लिहून देतो, एक्झाम्पल सोडवताना आपल्याला ते लागणार आहे. मग काय करतो आपण? सुरुवात कशी करतो की जे काही दिलेलं आहे राजांनो आपल्याला ते आधी लिहून घेऊया आपण. गिवन, सो गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 16 raised to x प्लस लॉग टू द बेस 2 ऑफ एक्स, हे आपल्याला दिलेलं आहे. चला आता आपल्याला कुणाची व्हॅल्यू आधी शोधायची आहे त्याकडे लक्ष द्या. मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची एफ ऑफ 1/4, तर एक्सच्या जागेवर काय सबस्टिट्यूट करणार? 1/4 डावीकडेसुद्धा आणि उजवीकडेसुद्धा, एक्स इक्वल टू 1/4. ओके, चलो करते स्टार्ट. पुट एक्सच्या जागेवर 1/4, ओके, 1/4 इन गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स. ओके, चलो स्टार्ट करूया आता. मग बघा डावीकडे सुद्धा, सो देअरफोर एफ ऑफ एक्सच्या जागेवर 1/4, इकडे हा झाला 16, एक्सच्या जागेवर 1/4 प्लस लॉग एक्सच्या जागेवर 1/4 टू द बेस 2. ओके, चला आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथं वापरणार आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा 1/4 ॲज इट इज. हा जो 16 आहे मित्रांनो, 16 याला मी कसं बरं लिहू शकतो? हा जो 16 आहे याला मी कसं लिहू शकतो? 2 raised to the power 4. बघा 16 आपण कसं लिहू शकतो? 2 raised to the power 4 असं मी त्याला लिहू शकतो. तर बघा हा 16 मी लिहिला 2 raised to the power 4 आणि हा झाला वरती 1/4. ओके, जो आहे तोच. प्लस आता हा 1/4 जो आहे, हा 1/4 जो आहे 1/4 मला त्याला 4 करायचं आहे, तर इथं बाहेर काय येणार? निगेटिव्ह साईन येणार. लॉग हा होईल 4 टू द बेस 2. बघा ह्या प्रॉपर्टीचा वापर केला आपण, आहे का नाही? या प्रॉपर्टीचा वापर केला. मग ज्या प्रॉपर्टीचा तुम्ही इथं वापर केला आहे ते लिहून द्या, की जर लॉग ऑफ 1/x असेल आणि जर तुम्हाला त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे तर लॉगच्या बाहेर येतं निगेटिव्ह साईन, ते तुम्ही इथं लिहून द्या. ओके, इथपर्यंत झालं. चला आता पुढे सोडवूया. सो देअरफोर एफ ऑफ 1/4 इज इक्वल टू, मग बघा हा 2 raised to the power 4 आहे आणि इथं 4 आहे, सो अकॉर्डिंग टू लॉज ऑफ इंडायसेस हा 4 आणि हा 4 कट होणार आणि इथं काय येणार? 2. ओके, मायनस लॉग टू द बेस 2. आता हा जो 4 आहे मित्रांनो याला आपण असं लिहू शकतो 2 raised to the power 2. येस, नक्की लिहू शकतो. हा 2 तर ॲज इट इज, मायनस हा डोक्यावरचा 2 जो आहे हा समोर येणार, दॅट इज 2. मग काय राहील इथं? लॉग टू द बेस 2, लॉग ऑफ 2 टू द बेस 2. ओके, या असं लिहू शकतो आपण. आणि या आपण लिहू शकतो कोणत्या कारणाने लिहू शकतो? त्या प्रॉपर्टी इथं लिहा. मग लॉगची प्रॉपर्टी काय? लॉग ऑफ एम टू द बेस एन, सॉरी टू लॉग ऑफ एम रेस टू एन, तर तो डोक्यावरचा समोर घेता येतो आपल्याला या अशा पद्धतीने. तर लिहा, मग बोला
हा टू चा टू माइनस हा टू चा टू पण आणि लॉग ऑफ टू टू द बेस टू याचं आन्सर काय येतं मित्रांनो वन. मग हे फायनल आन्सर बघा टू मायनस ऑफ टू दॅट इज इक्वल टू झिरो. म्हणजे इथून आपल्याला एफ ऑफ वन बाय फोर एफ ऑफ वन बाय फोर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते मित्रांनो एफ ऑफ वन बाय फोरची व्हॅल्यू मिळते झिरो. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर वन. ओके याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर वन. बघा परत एकदा आपण सगळ्यांना मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो. सो 16 रेस टू द पॉवर 1 बाय 4 प्लस लॉग 1 बाय 4 टू द बेस 2. मग हा जो 16 आहे त्याला मी लिहू शकतो 2 रेस टू द पॉवर 4 आणि हा वरचा 1 बाय 4 ॲज इट इज. मायनस याच्यामुळे आलं कारण 1 बाय 4चा मी रेसिप्रोकल घेतला मग तो 4 झाला तर बाहेर मायनस साईन द्यावी लागते. नंतर हा 4 आणि हा 4 कट अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसेस आणि इथं फक्त 2 राहणार आहे. मायनस साईन हा 4ला मी लिहू शकतो 2 रेस टू द पॉवर 2 आणि हा 2 अकॉर्डिंग टू द लॉग रूल पुढे येणार. मग लॉग 2 टू द बेस 2 याची व्हॅल्यू येते 1. सो 2 मायनस 2 दॅट इज इक्वल टू झिरो. हे झालं मित्रांनो आपला इक्वेशन नंबर वन. आता इक्वेशन नंबर टू मध्ये आपल्याला काय बरं शोधायचं आहे दॅट इज एफ ऑफ वन बाय टू. मग हा जो काही पोर्शन आहे हा बेसिकचा मी इथं बाजूला लिहितो. त्यासोबतच या सगळ्याला मी असं थोडंसं बाजूला ठेवून देतो. ओके चला याला थोडं आपण लहान करून घेऊया. येस चला आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नाऊ पुट एक्स इक्वल टू वन बाय टू इन इन गिवन गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स. आता काय सबस्टिट्यूट करणार वन बाय टू वन बाय टू. ओके सिमिलर टाईपमध्ये आपल्याला सोडवायचं आहे. चला मग लागूयात का मला आपण आता. तर डावी बाजूला हा जो एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स याच्या डाव्या बाजूमध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं वन बाय टू आणि तसंच उजव्या बाजूलासुद्धा 16 रेस टू द पॉवर 1 बाय टू. ओके प्लस लॉग 2 इथं एक्सच्या जागेवरती 1 बाय टू. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स दिसेल तिथं 1 बाय टू सबस्टिट्यूट करा. मग बघूया त्याचं उत्तर काय येतं बरं. हा एफ ऑफ 1 बाय टू मित्रांनो आता वरती आहे 1 बाय टू. तर हा जो 16 आहे मी याला कसं लिहिलं आहे ऑलरेडी 2 रेस टू द पॉवर 4 2 रेस टू द पॉवर 4 आणि वरती काय आहे 1 बाय टू. आता हा लॉग जो आहे इथं प्लस असला तिथं मायनस होईल कारण मला याचा रेसिप्रोकल करायचा आहे. तर हा बघा काय झाला लॉग 2 2 रेसिप्रोकल केला तर बाहेर निगेटिव्ह साईन येणार बरोबर. चला पुढे देअर फोर एफ ऑफ 1 बाय टू चा 1 बाय टू ॲज इट इज दॅट इज इक्वल्स टू बोला. आता हा 2 रेस टू 4 जो आहे 2 रेस टू 4 तर हा 4 वरती 4 इंटू 1 4 म्हणजे हा आणि हा कट होणार आणि इथं राहणार 2. मग 2 रेस टू 2 म्हणजेच काय रे मित्रांनो 4 मायनस लॉग ऑफ 2 टू द बेस 2 हा आला 1. तर याचं फायनल आन्सर काय येत आहे एफ ऑफ 1 बाय टू दॅट इज इक्वल टू 3. याचा आन्सर येत आहे 3. ओके याला म्हणतो इक्वेशन नंबर 2 आणि आपल्याला आन्सर काय पाहिजे दोघांची बेरीज. ओके दोघांची बेरीज हवी मग आपण काय करणार ॲडिंग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. ॲडिशन करताना डावीकडचा पोर्शन जो आहे तो डावीकडे ॲड करा आणि उजवीकडचा पोर्शन हा उजवीकडे ॲड करा. मग बोला एफ ऑफ 1 बाय 4 प्लस एफ ऑफ 1 बाय 2 दॅट इज इक्वल टू बोला याची राईट हँड साईड काय 0 आणि याची राईट हँड साईड काय 3. तर याचा फायनल जे काय आन्सर येणार आहे ते किती येत आहे प्लस 1 बाय 2 दोघांची बेरीज केली तर ते आन्सर येत आहे 3. हे आलं मित्रांनो फायनल आन्सर. ओके तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण इझिली सोडवू शकतो. चला व्यवस्थित हे सगळं काही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. यानंतर सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 4ला. ओके तर बघा एक फंक्शन आपल्याला दिलेलं आहे शो दॅट म्हटलं आहे की एफ ऑफ मायनस 1 इज इक्वल टू 3 टाईम एफ ऑफ 1. हे शो करा म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू हे इक्वेट करा. मग सगळ्यात आधी मी काय करेल की एफ ऑफ मायनस 1ची व्हॅल्यू फाइंड आउट करेल. कशी फाइंड आउट करायची एक्सच्या जागेवरती डावीकडे उजवीकडे काय पुट करायचं मायनस 1 नंतर पुट कराय फाइंड आउट करायचं एफ ऑफ 1 डावीकडे आणि उजवीकडे एक्सच्या जागेवरती 1 सबस्टिट्यूट करा तो सुद्धा आपल्याला मिळून जाणार आहे. ठीक आहे चला मग आता लागूयात का मला बघा. आधी गिवन लिहून घ्या मित्रांनो. सो गिवन एफ ऑफ एक्स 3
3x² मैनस एफ ऑफ एक्स प्लस 7 बरोबर। चला आता अपने का बर फाइंड आउट कराए, अपने फाइंड आउट कराए एफ ऑफ माइनस वन। सो पुट एक्स जागे वरती माइनस वन इन इन गिवन एफ ऑफ एक्स, एक्स जागे वरती माइनस वन। मैं बगा ये का देर फोर एफ ऑफ माइनस वन इज इक्वल टू एक्स जागे वर माइनस वन, एक्स जागे वर माइनस वन प्लस सेवेन। सो देर फोर ये सॉल्व करा, कलर बदलू अपन व्हाइट, ओके मैं ये सॉल्व करा। थ्री माइनस वन का स्क्वेर कि मित्रों वन माइनस माइनस प्लस फाइव प्लस सेवेन, तो बच उत्तर कि माइनस वन बराबर। सो आ थ्री इंटू वन दैट इज थ्री प्लस पांच सात बारह दैट इज इक्वल टू 15 ये जा 15 बराबर। हा जा मित्रों 15। सो याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर वन, तर इक्वेशन वन ची वैल्यू आली 15। आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला पहिल्यांदा एफ ऑफ वन। सो नाउ नाउ पुट एक्स इक्वल टू वन इन गिवन एफ ऑफ एक्स, ओके एक्स इक्वल टू वन पुट करायचं। आता मग चला एक्स इक्वल टू वन सबस्टिट्यूट करूया दोघं बाजूला, मग फंक्शन एक्सच्या जागेवरती वन, उजवीकडेसुद्धा एक्सच्या जागेवरती वन मायनस फाईव्ह टाईम वन प्लस सेवन। मग बघा बरं हे आन्सर किती येतं, एफ ऑफ वन इज इक्वल टू थ्री वनचा स्क्वेअर वन मायनस हा फाईव्ह प्लस सेवन। सो देअर फोर एफ ऑफ वन इज इक्वल टू थ्री आणि हा आला प्लस टू। सो एफ ऑफ वन ची वैल्यू येते इथून फाइव, किती येते फाइव। पण आपल्याला फक्त एफ ऑफ वन नाही फाइंड आउट करायचा, तर आपल्याला त्याला कितीने मल्टीप्लाय करायचं आहे थ्री ने। मग याला आपण काय करणार दोघं बाजूने थ्री ने मल्टीप्लाय करूया। सो मल्टीप्लाय या ठिकाणी मल्टीप्लाय ऑन बोथ साइड बाय थ्री, थ्री ने मल्टीप्लाय करूया आणि थ्री ने मल्टीप्लाय जर केलं दोघं बाजूला तर बघा मित्रांनो ते काय बनेल, थ्री टाइम एफ ऑफ वन आणि इकडेसुद्धा आपल्याला थ्री ने मल्टीप्लाय करायचं आहे। सो दॅट इज इक्वल टू थ्री इंटू एफ ऑफ वन इज इक्वल टू 15। तर बघा याचा आन्सर किती येतं आहे 15, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर टू। तर आता तुम्ही इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू वरनं बघू शकतात एफ ऑफ मायनस वन इज इक्वल टू थ्री टाइम एफ ऑफ वन, याची व्हॅल्यू 15 त्याची व्हॅल्यू 15। मग आता इथे मी लिहू शकतो, सो देअर फोर फ्रॉम इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, एफ ऑफ मायनस वन इज इक्वल टू थ्री टाइम एफ ऑफ वन अँड दॅट इज इक्वल टू 15, ओके या अशा पद्धतीने। हे आपल्याला शो करायचं होतं जे आपण शो केलं, तर बऱ्याचदा टू फाइंड द व्हॅल्यू असा प्रश्न असतो, म्हणजे व्हॅल्यू फाइंड आउट करायची जसं मी मागच्या तीन एक्झाम्पलमध्ये केलं इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर काही वेळेला आपल्याला शो दॅट प्रूव्ह दॅट असंही करायला लावतात, तर आपण अशा पद्धतीने ते शो किंवा प्रूव्ह करू शकतो। हा प्रश्नसुद्धा आपल्याला दोन मार्काला विचारला जातो। आणखी आपण एक क्वेश्चन सॉल्व करूया ह्या टॉपिकवरती, एक्झाम्पल नंबर फाईव्ह, ठीक आहे। आता एक्झाम्पल नंबर फाईव्हमध्ये आपल्याला बघा काय विचारलं आहे की इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू धीस देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स प्लस टू मायनस एफ ऑफ एक्स मायनस टू। मित्रांनो जसं आपण मागे एफ ऑफ झिरो एफ ऑफ टू एफ ऑफ वन एफ ऑफ मायनस टू हे शोधलं, तसं आता इथं काय शोधायचं आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस टू, एक्स प्लस टू शोधायचं। मग काय करायचं, दिलेल्या फंक्शनमध्ये जिथं जिथं एक्स असेल त्याला रिप्लेस करायचं एक्स प्लस टूने। समजते मी काय बोलतो आहे, जिथं तुम्हाला एक्स दिसला दिलेला आहे त्याला रिप्लेस करायचं फक्त एक्स प्लस टूने। मग चला आता मी तुम्हाला सोडवून दाखवते हे एक्झाम्पल, तुम्ही जर ट्राय केला माझ्यासोबत तर खूप भारी होईल आणखी, आणि तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर चेक करू शकता। जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊ आधी, गिवन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह। मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे, पुट एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टू इन इक्वेशन इन गिवन फंक्शन, कुठे पुट करायचं आहे, गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स एक्सच्या जागेवरती। मग बघा ह्या एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टू आणि ह्या एक्सच्या जागेवरती सुद्धा एक्स प्लस टू।
सो एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टू आणि एक्सच्या जागेवरती एक्स प्लस टू त्याचा वर्ग प्लस फाईव्ह. सो देअरफोर हा झाला एक्स प्लस टू. मग बोला एक्स प्लस टूचा स्क्वेअर काय असेल? एक्स स्क्वेअर प्लस टू टाईम ए इंटू बी प्लस फाईव्हचा स्क्वेअर. आठवला फॉर्म्युला तुम्हाला? ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आपण. ते वाटलं तर इथं लिहून टाका की इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज केला आहे. ओके चला मग याला सॉल्व करूया. सो एफ ऑफ एक्स प्लस टू इज इक्वल टू इट इज एक्स स्क्वेअर टू इंटू टू प्लस फोर एक्स प्लस 25. तर हे आलं मित्रांनो एफ ऑफ एक्स प्लस टूचं आन्सर. याला मी इथं ब्रॅकेट करतो आणि याला म्हणतो इक्वेशन नंबर वन. ओके हे झालं. आता दुसरा पोर्शन फाइंड आउट करायचं आपल्याला एफ ऑफ एक्स मायनस ऑफ टू. मग तोही फाइंड आउट करू शकतो आपण. आता काय करायचं बघा, लक्ष द्या. नाउ पुट एक्सच्या जागेवरती एक्स मायनस टू इन गिवन फंक्शन, गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स. ओके चलो क्या करेंगे फिर, जो दिया हुआ फंक्शन है एक्स के जगह पे मतलब डावीकडे उजवीकडे एक्सच्या जागेवरती एक्स मायनस टू. ओके मग बघा एक्सच्या जागेवरती एक्स मायनस टू, इकडे पण एक्सच्या जागेवरती एक्स मायनस टू त्याचा स्क्वेअर प्लस फाईव्ह. सॉल्व करा बरं याला, बघू किती विद्यार्थ्यांचा येतं आन्सर. इट इज एक्स स्क्वेअर मायनस टू टाईम ए इंटू बी प्लस बी प्लस प्लस. ओके अरे सॉरी सॉरी हां मित्रांनो थोडीशी ते चूक झाली, बघा लक्षात घ्या. इथं एक्स स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथं टूचा स्क्वेअर पाहिजे, इथं टूचा स्क्वेअर पाहिजे आणि शेवटी आहे फाईव्ह, आणि शेवटी आहे फाईव्ह. मग काय येणार ते आन्सर? तर हे 29 बरं नाही येणार, 25 नाही येणार. हे बघा हा एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर, हा झाला फोर एक्स, टूचा स्क्वेअर येणार फोर आणि हा फाईव्ह म्हणजे याचा आन्सर येणार नाईन. सॉरी इथं काय येणार? नाईन. ओके चला आता इकडे एक्स स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे टूचा स्क्वेअर आणि शेवटी आहे फाईव्ह. इथं पण तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, इथं आपण काय वापरलं आहे? ए मायनस बीचा स्क्वेअर, दॅट इज ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके चलो मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया आपण. सो देअरफोर एफ ऑफ एक्स मायनस ऑफ टू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू टू इट इज फोर एक्स, फोर एक्स आणि हा किती होणार? फोर प्लस फाईव्ह, फोर प्लस फाईव्ह. ओके मग बघा, सो देअरफोर एफ ऑफ एक्स मायनस ऑफ टू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस नाईन. हे आला याचं आन्सर. हे झालं आपलं इक्वेशन नंबर टू. आणि आपल्याला विचारलं काय? या दोघांची सबट्रॅक्शन. सो डायरेक्टली असं लिहिणार आता मी बघा. नाऊ इक्वेशन नंबर वन मायनस इक्वेशन नंबर टू आपल्याला पाहिजे, इक्वेशन मायनस इक्वेशन टू. ओके मग बोला इक्वेशन नंबर वनचा डावीकडचा पोर्शन काय आहे? एफ ऑफ एक्स प्लस टू मायनस एफ ऑफ उजवीकडचा याचा इक्वेशन टूचा दॅट इज इक्वल टू याचा बघा हा कोणता आन्सर काय आला याचं? एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस नाईन. याच्यातनं मायनस करायचं आपल्याला इक्वेशन टूचा राईट हँड साईड, मायनस फोर एक्स प्लस नाईन. सो दॅट इज इक्वल टू एफ ऑफ हा झाला एक्स प्लस टू मायनस एफ ऑफ एक्स मायनस टू ॲज इट इज, इट इज एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस नाईन. मायनस मायनस साईनमध्ये जाईल तर मधल्या साईन ज्या आहेत त्या बदलतील, तर हा मायनस मायनस इट बिकम प्लस आणि हा मायनस नाईन. मग आता याच्यामुळे बघा मित्रांनो हा एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, देन प्लस नाईन मायनस नाईन गेट्स कॅन्सल अँड दिस फोर एक्स अँड दिस फोर एक्स दॅट इज इक्वल टू एट एक्स. सो एक्स प्लस टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स मायनस टू अँड इट इज इक्वल टू एट टाईम एक्स. तर या प्रश्नामध्ये याचं फायनल आन्सर काय आलं? एट टाईम एक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काही प्रश्न विचारले जातात. तर हे खूप बेसिक प्रकारचे क्वेश्चन आपण इथं डिस्कस केलेत मित्रांनो. सेम टाईपचे प्रश्न एम एस बी टी एक्झाममध्ये आपल्याला विचारतात दोन मार्कांसाठी. सो आय होप तुम्हाला हे पाचही प्रश्न समजलेले असतील. व्यवस्थित त्यांना लिहून घ्या आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला शंका असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल त्यावर विचारून तुम्ही तो डाऊट क्लिअर करू शकतात, मला व्हॉट्सअप करू शकता. मित्रांनो हा पूर्ण कोर्स जो आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स टूचा तो आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग
अकॅडमीच्या ॲपवरती अवेलेबल आहे. तुम्हाला जर तो बाय करायचा असेल, परचेस करायचा असेल, तर आत्ताच प्लेस्टोरवरनं आपलं ॲप डाउनलोड करा. जर प्लेस्टोरवरती तुम्हाला कळत नसेल तर जस्ट ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, तिथून आपला ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड झाल्यानंतर परचेस कसं करायचं त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावरती कॉल करा. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच.